Hello, my dear students. This is our second lecture on periodic table. In last lecture, we discussed about the some attempts made by some scientists before the modern periodic table for grouping of elements. Last lecture मध्ये आपण जे आहे ते लवेजियर क्लासिफिकेशन पाहिलं आणि प्राउट्स हायपोथेसिस जे आहे ते पाहिलं. कशासाठी पाहिले तर ऍक्च्युअली मॉडर्न पिरियॉडिक टेबल जो बनवलेला आहे त्याआधी जे काही अटेम्प्ट तिथे केले गेले इन केस ऑफ ग्रुपिंग ऑफ एलिमेंट्स टू सिम्प्लिफाय द स्टडी ऑफ एलिमेंट्स ते आपण डिस्कस करत आहे. आजच्या लेक्चर मध्ये जे आहे ते अनादर एक अटेम्प्ट जो आहे तो आपण डिस्कस करणार आहे तो म्हणजे डोबेरायनर ट्रायड रूल किंवा डोबेरायनर ट्रायड्स त्याला आपण म्हणतो. अराउंड 1817 ला डोबेरायनर जे आहे त्याचा हा ट्रायड रूल जो आहे तो संपूर्ण जगासमोर जो आहे तो तिथे आला. ठीक आहे. सो एक वेल नोन असा हा अटेम्प्ट आहे जो प्रिव्हियस क्लासेस मध्ये सुद्धा तुम्हाला तो होता स्टडी साठी, दॅट इज डोबेरायनर ट्रायड रूल और डोबेरायनर ट्रायड्स असं पॉप्युलरली नोन आहे तो. सो ऍक्च्युअली डोबेरायनरने काय केलं तिथे तर डोबेरायनरने त्यावेळेस जे काही एलिमेंट्स नोन होते त्या एलिमेंट्सचे त्यांनी काय केले तिथे तर ग्रुप्स केले. किती एलिमेंट्सचे ग्रुप केले तर तीन तीन एलिमेंट्सचे ग्रुप्स जे आहेत डोबेरायनरने जे आहे ते तिथे केले. आणि हे तीन एलिमेंट्सचे जे काही ग्रुप्स आहेत कुठल्या बेसिसवर केले तर ऑन द बेसिस ऑफ सेम केमिकल प्रॉपर्टीज. So he made groups of three elements having similar chemical properties. They are called triads. Teen elements of group I am going to tell you name there, that is triads. ठीक है. आता हे जे ग्रुप्स आहेत जनरली कुठल्या बेसिसवर ऍक्च्युअली ते केले, कुठली प्रॉपर्टी घेऊन जे आहे ते ट्रायड्स जे आहेत ते फॉर्म केले डोबेरायनर हे खूप इम्पॉर्टंट आहे. जिथे कुठली अशी प्रॉपर्टी डोबेरायनरला तिथे सापडली की त्याने एलिमेंट्सचे जे आहेत ते तीन तीन एलिमेंट्स जे आहेत ते तिथे घेऊन त्यांचे ग्रुप्स जे आहेत ते फॉर्म केले ज्याला त्यांनी ट्रायड्स म्हटलं. तर त्यांनी एक प्रॉपर्टी तिथे जी आहे ती शोधून काढली. कुठली प्रॉपर्टी शोधून काढली तर डोबेरायनरने जे काही ट्रायड्स तिथे बनवले त्यांचे ऍटॉमिक वेट्स आपण जर पाहिले तर फर्स्ट एलिमेंट आणि सेकंड एलिमेंट्सच्या ऍटॉमिक वेट्सचा जर आपण ऍव्हरेज जर तिथे जर काढला, मेन जर तिथे जर काढला तर तो येतो जो मिडल एलिमेंट्स आहे त्याच्या ऍटॉमिक वेटच्या इक्वल ऑर नियरली इक्वल असा तिथे जो आहे रिसर्च जो आहे डोबेरायनरने तिथे केला. आणि त्या पद्धतीने त्याने तीन तीन एलिमेंट्सचे तिथे ग्रुप्स जे असे बनवले एक्झॅक्टली अशा पद्धतीने ते एलिमेंट्स प्लेस केले की मिडल एलिमेंट्सचं जे काही ऍटॉमिक वेट आहे फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट्सच्या ऍटॉमिक वेट्सच्या मेनच्या एवढे जे आहे ते तिथे येते किंवा नियरली इक्वल येते. सो डोबेरायनर ऍक्च्युअली त्यांनी काय केलं तर इन डोबेरायनर ट्रायड्स ऍटॉमिक वेट ऑफ मिडल एलिमेंट इज नियरली इक्वल टू द ऍव्हरेज ऍटॉमिक वेट ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट. काही ट्रायड्स आहेत हे क्लॅरिफाय करण्यासाठी की मिडल जो एलिमेंट आहे त्याचा ऍटॉमिक वेट जे आहे ते एक्झॅक्टली नियरली इक्वल्स टू द ऍव्हरेज वेट ऑफ मीन ऑफ दीज टू एलिमेंट्स फर्स्ट अँड थर्डच्या मीनच्या इक्वल येते का ते पाहण्यासाठी तो एक ट्रायड आपण पाहू. फर्स्ट वन दॅट इज सीएल बीआर अँड आय क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन हे एलिमेंट्स जर आपण इथे जर पाहिले तर क्लोरीन ऍटॉमिक वेट आहे त्याचा 35.5. ब्रोमीन आपल्याला नोन आहे ऍटॉमिक वेट इट इज 18 आणि आयोडीन आहे 127. हे ट्रायड जे आहे ते कोणी बनवलं तर डोबेरायनरने त्यावेळेस बनवलं होतं. प्रॉपर्टी कुठली आहे डोबेरायनरने ऍक्च्युअली काय सांगितलं की त्या ट्रायड मध्ये जे ऍटॉमिक वेट आहे मिडल एलिमेंटच इज नियरली इक्वल टू द ऍव्हरेज ऍटॉमिक वेट ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट. याचा अर्थ काय की या ट्रायड मध्ये हा जो बी आर आहे याचं जे काही ऍटॉमिक वेट आहे 80 ते कशाच्या इक्वल यायला पाहिजे तर ऍव्हरेज ऍटॉमिक वेट ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट. सो क्लोरीन ऍटॉमिक वेट आहे 35.5.
देन इन केस ऑफ आयोडीन आपण जर पाहिलं तर ऍटॉमिक वेट आहे 127 त्याचा ऍव्हरेज जो आहे तो आपण काढू सपोज ऍव्हरेज ऍटॉमिक वेट इक्वल्स टू एक्स सो एक्स इक्वल्स टू ऍटॉमिक वेट ऑफ क्लोरीन दॅट इज 35.5 प्लस ऍटॉमिक वेट ऑफ थर्ड एलिमेंट दॅट इज आयोडीन दॅट इज 127 डिवाइडेड बाय 2 काय करणार आहे आपण डिवाइडेड बाय 2 कारण ऍव्हरेज जो आहे तो आपल्याला इथे काढायचा आहे 35 प्लस 127 दॅट इज 162 अँड 0.5 दॅट इज 162.5 डिवाइडेड बाय 2 दॅट इज अराउंड 81.2 सो दिस इज ऍव्हरेज ऑफ 35.5 प्लस 127 एवरेज आपण जर काढला तर तो येतो 81.2 अँड इट इज नियरली इक्वल्स टू दी ऍटॉमिक वेट ऑफ ब्रोमिन सो डोबेरायनने जे सांगितलं होतं ते इथे प्रूव्ह होते की डोबेरायनने काय सांगितलं त्याने अशा पद्धतीने ट्रायड्स तयार केले दॅट मीन्स तीन एलिमेंट्सचे ग्रुप तयार केले की फर्स्ट एलिमेंट जो आहे त्याचा ऍटॉमिक वेट आणि थर्ड एलिमेंट जो आहे त्याचा ऍटॉमिक वेट याचा ऍव्हरेज जर काढला तो ऍव्हरेज जो आहे तो येतो इक्वल टू ऑर नियरली इक्वल टू दी ऍटॉमिक वेट ऑफ मिडल एलिमेंट म्हणजे ब्रोमिनचा ऍटॉमिक वेट आहे 80 आणि आपला आन्सर येत आहे इथे 81.2 दॅट मीन्स इट इज नियरली इक्वल सो हे इथे प्रूव्ह होत आहे इन केस ऑफ अनदर ट्रायड सेकंड एक एक्झाम्पल आपण घेतलेला आहे इथे कॅल्शियम आहे स्ट्रॉन्टियम आहे देन देर इज बेरियम ऑल्सो CaSrBa हे तीन एलिमेंट जे आहेत ते आपण इथे घेतले त्यांचे ऍटॉमिक वेट्स जे आहेत ते आपल्याला नोन आहेत म्हणून आपण ऑलरेडी तिथे ते लिहिले दॅट इज कॅल्शियम 14 Sr दॅट इज 87.6 Ba दॅट इज 137 दॅट मीन्स 137 सो याचा ऍव्हरेज आपण जर काढला कुठल्या एलिमेंट्सचा तर कॅल्शियम आणि बेरियमच्या ऍटॉमिक वेट चालतो तो किती यायला पाहिजे तर इक्वल टू ऑर नियरली इक्वल टू 87.6 सो ऍव्हरेज ऍटॉमिक वेट दॅट इज एक्स इक्वल्स टू 40 प्लस 137 डिवाइडेड बाय 2 सो 40 प्लस 137 दॅट मीन्स 177 दॅट मीन्स 88.5 हा त्याचा ऍव्हरेज येतो 88.5 कॅल्शियम आणि बेरियम फर्स्ट एलिमेंट आणि थर्ड एलिमेंटच्या ऍटॉमिक वेटचा ऍव्हरेज जो आहे तो किती यायला पाहिजे तर मिडल एलिमेंटच्या ऍटॉमिक वेटच्या इक्वल ऑर नियरली इक्वल सो मिडल एलिमेंट इथे आहे Sr सो त्याचा ऍटॉमिक वेट आहे 87.6 आणि आपला ऍव्हरेज येत आहे फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटचा तो आहे 88.5 दॅट मीन्स इट इज नियरली इक्वल सो अगेन इथे सुद्धा डोबेरायनने जे ट्रायड तिथे बनवलं होतं ते सक्सेसफुली जे आहे ते इथे बनवलं इन केस ऑफ CaSr अँड Ba दॅट इज बेरियम नाउ व्हॉट अबाउट लिथियम सोडियम अँड पोटॅशियम LiNaK दिस इज अनादर ट्रायड गिव्हन बाय डोबेरायनने आणखीन एक ट्रायड जे आहे इथे दिलेला आहे दॅट इज लिथियम ऍटॉमिक नंबर 7 सोडियम ऍटॉमिक नंबर 23 पोटॅशियम ऍटॉमिक नंबर 39 सो अकॉर्डिंग टू डोबेरायनर ट्रायड रूल डोबेरायनरच्या ट्रायड रूल नुसार ऍक्च्युली काय असायला पाहिजे इथे तर लिथियम आणि पोटॅशियमच्या ऍटॉमिक वेटचा ऍव्हरेज जो आहे तो नियरली इक्वल यायला पाहिजे ऍटॉमिक वेट ऑफ सोडियम ऍटॉमिक वेट ऑफ सोडियमच्या इक्वल किंवा नियरली इक्वल जे आहे ते यायला पाहिजे अकॉर्डिंग टू डोबेरायनर ट्रायड रूल जे त्यांनी त्याच्या सेकंड स्टेटमेंटमध्ये इथे सांगितलेला दॅट इज इन डोबेरायनर ट्रायड ऍटॉमिक वेट ऑफ मिडल एलिमेंट इज नियरली इक्वल टू द ऍव्हरेज वेट ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटच्या ऍटॉमिक वेटचा ऍव्हरेज जो आहे तो नियरली इक्वल यायला पाहिजे कशाच्या तर मिडल एलिमेंट जो तिथे प्लेस केलेला आहे त्याच्या ऍटॉमिक वेटच्या
हे कोणी सांगितलं? हे सांगितलं डुबे रायनरनी त्याच्या ट्रायल मध्ये. सो आपण कॅल्क्युलेट करून पाहू इथे. सपोज एक्स इज द एवरेज एटॉमिक वेट ऑफ मिडल एलिमेंट. आणि तो कसा कॅल्क्युलेट करणार? तर फर्स्ट एलिमेंट त्याचा एटॉमिक वेट घेणार आहे आपण 7. सेकंड एलिमेंटचा आपल्याला जिथे एवरेज वेट जो आहे तो कॅल्क्युलेट करणार आहे. सो फर्स्ट एलिमेंट जो आहे त्याचा एटॉमिक वेट आपण घेतला. आणि आता आपण घेणार आहे थर्ड एलिमेंटचा एटॉमिक वेट, दॅट इज 39. त्याचा एवरेज काढणार आहे 39/2. 39+7 दॅट इज 46/2 इक्वल्स टू 23. सो 23 इज अवर आन्सर ऑफ एक्स. एक्स इक्वल्स टू 23. आणि एक्स कशासाठी घेतलं होतं आपण? मिडल जो एलिमेंट आहे त्याचं ऍटॉमिक वेट. सो अकॉर्डिंग टू डोबेरायनर ट्रायड्स त्याचा जो फर्स्ट एलिमेंट आहे, थर्ड एलिमेंट आहे म्हणजे यला आणि पोटॅशियम यांच्या ऍटॉमिक वेटचा जेव्हा आपण ऍव्हरेज काढला, मीन काढला, तर तो एक्झॅक्टली सोडियमच्या ऍटॉमिक वेटच्या इक्वल होता. एक्झॅक्टली सोडियमचं जे ऍटॉमिक वेट आहे त्याच्या इक्वल जे आहे ते आपल्याला इथे दिसत आहे. सो असे काही ट्रायड्स जे आहेत डोबेरायनरनी जे आहे ते इथे ऍज अन एक्झाम्पल जे आहे ते तिथे दिलेले आहेत. सो सक्सेसफुली आपण इथे पाहतो की CLBRI मध्ये CL आणि आयोडीन जो आहे याचा ऍव्हरेज जो आहे तो येतो अराउंड 81.2. तो नियरली इक्वल आहे ब्रोमिनच्या ऍटॉमिक वेटच्या. इन केस ऑफ CASRBA, CA आणि BA यांच्या ऍटॉमिक वेटचा ऍव्हरेज जेव्हा आपण काढला तर तो नियरली इक्वल येत आहे 87.6, दॅट मीन्स 88.5 आपला आन्सर आला. इन केस ऑफ LiNaKa, लिथियम सोडियम पोटॅशियम, इथे सुद्धा जेव्हा आपण लिथियम आणि पोटॅशियम फर्स्ट एलिमेंट आणि थर्ड एलिमेंट यांच्या ऍटॉमिक वेटचा ऍव्हरेज जर काढला इथे तर तो एक्झॅक्टली ऍक्च्युअली इक्वल येत आहे मिडल जो एलिमेंट इथे प्लेस केलेला आहे सोडियम त्याच्या ऍटॉमिक वेटच्या. सो दीज आर सम ट्रायड्स गिव्हन बाय डोबेरायनर जसं आपण इथे ऍव्हरेज जो आहे तो काढून पाहिला. याशिवाय आणखीन काही ट्रायड्स जे आहेत ते डोबेरायनरनी जे आहेत ते दिलेले आहेत. अदर एक्झाम्पल्स लाईक KRBA, CS एक एक्झाम्पल जे आहे ते आपल्याला इथे घेता येईल. हा एक ट्रायड. अनादर आपण जर पाहिलं तर PAS SB and the third one is SCTE. So these are some examples of triads given by Doberainer. सो हे तीन आपण पाहिले. हे अनादर थ्री एक्झाम्पल ऍज अ ट्रायड्स म्हणून जे आहेत ते आपल्याला घेता येतील. सो हा असा एक कन्सेप्ट होता की डोबेरायनरने जे आहे तिथे एक अटेम्प्ट केला ग्रुपिंग ऑफ एलिमेंट्सचा टू सिम्प्लिफाय दी स्टडी ऑफ एलिमेंट्स. बट अगेन देर आर सम ड्रॉबॅक्स, देर आर सम लिमिटेशन्स. लिमिटेशन्स काय? तर यानंतर जे काही एलिमेंट्स तिथे डिस्कवर झाले किंवा सर्वच्या सर्व एलिमेंट्स त्यावेळेस जे होते त्यांना अशा ट्रॅक्स मध्ये जे आहे ते ग्रुपिंग जे आहे ते तिथे करता आलं नाही. हा एक प्रॉब्लेम जो आहे तो तिथे गेला. दॅट मीन्स एक लिमिटेशन जे आहे ते तिथे आलं. अनादर लिमिटेशन तिथे काय आलं? तर हा जो ट्रायडचा जो रूल आहे तो डी ब्लॉक एलिमेंट्स पिरियॉडिक टेबल मध्ये जो बॉटमला तिथे दोन रोज जे दिलेले आहेत त्यामध्ये एफ ब्लॉक तिथे आहे. देन सेंट्रल पोर्शन पिरियॉडिक टेबलचा दॅट इज डी ब्लॉक. सो डी ब्लॉक आणि एफ ब्लॉक या दोन ब्लॉकवर, दोन ब्लॉक मध्ये असलेल्या एलिमेंट्सवर हा रूल जो आहे तो अप्लिकेबल नाही आहे किंवा अप्लाय करता येत नाही. सो इन केस ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स, इन केस ऑफ एफ ब्लॉक एलिमेंट्स दिस रूल इज नॉट अप्लिकेबल. दिस इज अनदर मेजर लिमिटेशन ऑफ डोबेरायनर ट्रायड्स. सो दिस इज अनादर अटेम्प्ट दॅट इज डोबेरायनर
ट्रायड रूल।